बालमित्रांनो, आपण या भागामध्ये बाष्पीभवन म्हणजे काय हे समजून घेऊया। तर बालमित्रांनो, बाष्पीभवन ही पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे। सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते। या ठिकाणी आपण या बॉटलमध्ये उकळते पाणी घेतलेले आहे, त्या पाण्याचे त्या ठिकाणी बाष्पामध्ये म्हणजेच वाफेमध्ये रूपांतर होताना आपल्याला दिसत आहे। तर अशीच प्रक्रिया, बाष्पीभवनाची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सूर्याच्या उष्णतेमुळे घडून येते। तर यामध्ये हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर बाष्पीभवनाची प्रक्रिया आधारित असते। कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो, तसेच कोरड्या व थंड हवेतही बाष्पीभवनाची क्रिया सुरू राहते। या उलट अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया मंदावते। वातावरणातील हवेच्या वाहण्याचा वेग व हवेचे तापमान जास्त असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया जलद होते। वारा कमी वेगाने वाहत असेल तर हवा थंड असेल तर बाष्पीभवन त्या ठिकाणी कमी होते। आपण उन्हाळ्यामध्ये जर कपडे वाळत टाकले तर ते उन्हाळा या ऋतूत लवकर वाळतात, आणि पावसाळ्यामध्ये जर कपडे वाळत टाकले तर ते कपडे वाळण्यास विलंब लागतो, म्हणजेच उशीर लागतो, कारण पावसाळ्यामध्ये हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असते व उन्हाळ्यामध्ये हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण अल्प असल्यामुळे हवा कोरडी असते, त्यामुळे उन्हाळ्यातील वाळत घातलेले कपडे लवकर वाळतात।